वाढदिवस म्हटला की अनेक जण सत्काराचा कार्यक्रम करतात, कोण देवदर्शन करतात, कोण फळं वाटप करतात. मात्र मालवणच्या सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस रॉक गार्डनमध्ये वडपिंपळ वृक्षांची लागवड करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी दणक्यात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी आमदार नाईक यांचं कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं. सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मंदिरात थर्मामीटर ऑक्सिमीटरचं वाटप केलं. अनेक कार्यकर्त्यांनी केक कापून आमदारांचा वाढदिवस साजरा केला. मात्र यात सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा यतीन खोत अपवाद ठरल्या. सौ खोत यांनी आमदारांना सरप्राईज देत एक आगळा वेगळा कार्यक्रम हाती घेतला. स्वराज्य संस्था आणि साहित्य सहवास मसुरे आणि समस्त महिलांच्या वतीनं त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रॉक गार्डन इथं वडपिंपळाची झाडं लावत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. सध्याच्या काळात विकासाच्या नावाखाली वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होते, मात्र त्या प्रमाणात लागवड होत नसल्यानं त्याचे दुष्परिणाम मानवालाच भोगावे लागतात. वृक्षांच्या बेसुमार तोडीमुळे विविध पक्ष्यांची निवासस्थानही नष्ट होत चालली आहेत. अशा परिस्थितीत भविष्याचा विचार करता नव्या पिढी समोर वृक्षांचं महत्व बिंबवणं काळाची गरज बनली आहे. याच उद्देशानं शिल्पा खोत यांनी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस मालवणातील पर्यटनाचं प्रमुख केंद्र असलेल्या रॉक गार्डन मध्ये वड पिंपळ या वृक्षांची लागवड करत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आमदार नाईक यांचा वाढदिवस साजरा केला. आमदार नाईक यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि मालवणातील महिला वर्गांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती. पहिले अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.